नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज तुमचं स्वागत करतोय निफ्टी बँक निफ्टीच्या पोस्ट मार्केट अँड वीकली अनालिसिस मध्ये। आता हा पूर्ण वीक क्लोज झालेला आहे, आपण पाहूया की सोमवारच्या मार्केट कंडिशन्स काय असतील आणि अगदी पुढच्या वीकमध्ये काय प्लॅन केला पाहिजे, या दोन्ही गोष्टींची इथे आपण चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी आपण काल बोललो होतो की मार्केट यू टर्न करायला तयार आहे आणि पाहू शकता आज जोरदार सेलिंग आलंय, परंतु पुढच्या आठवड्यामध्ये ट्रेंडिंग राहू शकतं का, मग हा ट्रेंड दोन्ही साईडला दाखवायची तयारीत आहे, तो डाऊन साईडलाही आणि अपसाईडला। मग या लेवल्स कशा आहेत, काय पाहायचं आणि कॉल पुट कुठले घ्यायचेत, काय करायचं, सगळं मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे। सुरुवात करेल याच्यामध्ये निफ्टी पासून। यामध्ये आपण पाहायला गेलो तर 17,944 ला निफ्टीने क्लोजिंग दिलेले, 18,000 वरती नाही जाऊ शकला आणि मेन रेझिस्टन्स होता 18,200, नोट डाऊन करून ठेवा। याच्यामध्ये मला असं वाटतं की याच्यामधून असं दिसतोय की पुन्हा सेलिंग झाले परंतु पुन्हा डोजी बनवलाय। ओके, याचा अर्थ काय, तर तो पुन्हा कन्फ्युजन कंडिशन मध्ये, ठीक आहे, ऍटलिस्ट तो पुन्हा डाऊन आलाय, म्हणजे थोडं सेलिंग प्रेशर मला निफ्टीमध्ये दिसतोय। आणि एक महत्वाची गोष्ट जर तुम्ही याच्यामध्ये ऑब्झर्व केली तर आम्हाला इथे नॉर्मली असं दिसतंय की याच्यामध्ये सेलिंग तर होतंय याच्यामध्ये नॉर्मली, परंतु एक गोष्ट तुम्ही इथे ऑब्झर्व करा की तो पुन्हा इथे टेस्टिंगला आलेला आहे। ओके, म्हणजे काहीतरी छान सपोर्ट आहे, जवळपास मी म्हणेल की 17,900 आसपास एक सपोर्ट झोन आहे याच्यामध्ये। ह्या सपोर्टवरून तो पुन्हा बाउन्स बॅक घेऊ शकतो, म्हणजे काय, तर सोमवारी थोडं इथे सेलिंग ज्यादा असणं गरजेचं आहे, कारण तसं जर नसेल तर याचा अर्थ तो इथूनही वर जाऊ शकतो आणि जर 17,900 खाली जायला तो सस्टेन होतोय, क्लोजिंग देतोय, तर जोरदार डाऊनफॉल सोमवार नंतरही होईल। कदाचित एखादी न्यूज येऊन सोमवारचं ओपनिंग इथून जोरदार खाली होईल। ओके, म्हणजे आहे डाऊन साईडला यायचा, परंतु एक असा कंडिशन आहे की ही जी ट्रेंड लाईन जो ब्रेक करून वर गेलाय त्याचाही सपोर्ट घेऊ शकतो, त्यामुळे आपल्याला याला अंडर एस्टिमेट करून चालणार नाहीये। ओके, आता हे झालं नॉर्मली सोमवारसाठीचं। आता पुढच्या वीकचं जर नॉर्मली आपण इथे पाहायला गेलो तर मी थोडं वीकली टाइम फ्रेमलाही दाखवतो, तुम्ही पाहू शकता की आता पुढच्या आठवड्याचा जर आपण इथे विचार करतोय तर मला असं वाटतं याच्यामध्ये की आपल्याला 17,900 आपण याच्यामध्ये आजचं क्लोजिंग आहे, पुढच्या वीकमध्ये पुन्हा तो डोजी बनवताना दिसतोय, 18,200 लिहून ठेवा, जोपर्यंत पुढच्या वीकमध्येही जात नाही तोपर्यंत मोठी तेजी होणार नाही आपल्याला। आणि खालच्या साईडला पुन्हा 17,750 ही लेवल आहे पुढच्या वीकची, म्हणजे पूर्ण वीकमध्ये आपणाला अप साईडला जवळपास 200-250 पॉईंट आहेत, डाऊन साईडलाही सेम, म्हणजे आपण एक सेंटरच्या लेवलला येऊन थांबलेलो आहोत, दोन्हीकडेही चान्स आहेत। हा डोजी सांगतोय की दोन्हीकडे 250-250 पॉईंट तो जायच्या तयारीत आहे। ओके, म्हणजे काय, तर अजून कन्फर्मेशन नाहीये, त्यामुळे 17,900 खाली क्लोजिंग देतोय तर डाऊन साईड समजून चाला, 18,200 वर क्लोजिंग देतोय तर अपसाईडला जोरदार रॅली समजून चाला, त्यातल्या त्यात 18,100 तुम्हाला कॉन्फिडन्स येईल आणि मी तर तुम्हाला सांगतोय। त्यासाठी टेलिग्रामला जॉईन करा, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, कारण त्याशिवाय तुम्हाला पुढच्या मुवमेंट कळणार नाहीत मार्केटच्या। याच्यानंतर मी थोडा जातोय अजून शॉर्ट टाइम फ्रेमला, सोमवारी इंट्राडे करायचं आहे तर त्यांच्यासाठी पण मी काही लेवल्स देईल याच्यामध्ये। तुम्ही पाहू शकता की आज गॅप डाऊन नंतर ना पुन्हा तो खालच्या दिशेनं आला, थोडा डाऊन साईडला ओपनिंग दिलं, त्यानंतर थोडा वर गेला, परंतु एकंदरीत सेलिंग प्रेशर मला दिसतंय की पूर्णपणे याच्यामध्ये तयार होतंय। आणि एक गोष्ट जर तुम्ही इथे ऑब्झर्व केली तर इथे हा बॉक्स तो पुन्हा त्या बॉक्समध्येच एंट्री करतोय। ओके, मला असं वाटतंय पुन्हा एक डिसिसिव्ह वीक असेल सोमवारसाठी, 17,850 खाली आपल्याला जोरदार सेलिंग भेटेल मार्केटमध्ये हार्डली पुढच्या गोष्टीमध्ये, म्हणजे मला असं दिसतंय 50-60 पॉईंट जोपर्यंत खाली अजून जात नाही तोपर्यंत पुट साईडचा विचार नका करू। जर 17,880 किंवा 17,900 खाली दिसतोय, 80 खाली तुम्हाला जोरदार सेलर्स दिसतील, तर 17,800 खाली, 880 खाली तुम्ही पुट मध्ये बसाल। 18,000 वर जर जाताना दिसतोय तर मग पुन्हा तुम्ही कॉल मध्ये बसा, हार्डली 100-150 पॉईंटची रॅली वर मिळेल। ओके, दोन्ही गोष्टी सांगितल्या, दोन्ही स्ट्राईक सांगितल्यात, तुमचं अनालिसिस करा याच्यामध्ये। याच्यानंतर ना आणखीन आपण पुढे जाऊया थोडं बँक निफ्टीकडे। बँक निफ्टीमध्ये आपल्याला काय दिसतंय, तर पहिली गोष्ट डेली टाइम फ्रेम आहे याच्यामध्ये, आपल्याला असं दिसतंय की बँक निफ्टीमध्ये थोडे सेलर्स ऍक्टिव्ह होताना दिसत आहेत। हे जे मागच्या 5-6 जवळपास 15-20 दिवसापासूनची काही टाइमपास चालू होता, त्याच्यातून तो जवळपास बाहेर येतोय, सपोर्ट घेताना दिसतोय इथे आम्हाला नॉर्मली याच्यामध्ये। जर तुम्ही पाहायला गेले तर मला असं वाटतंय की 41,000 खालच्या लेवलला सपोर्ट आहे। थोडं वीकली टाइम फ्रेम मध्ये जाऊया आपण, वीकली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला समजेल की काय कंडिशन दिसते। मला असं दिसतंय याच्यामध्ये की नॉर्मली इथून पुन्हा खालच्या साईडला येऊ शकतो तो। ओके, 41,131 आहे, जर समजा तो 41,300 ब्रेक करतोय तर पुन्हा 42,000 जाईल। इनकेस जर तो 41,000 सपोर्ट ब्रेक करतोय तर 1,500 ते 1,500 पॉईंट डाऊन साईडला भेटू शकतात बँक निफ्टीमध्ये।
41,000 जर ब्रेक केला सोमवारी तर समजा की पुढच्या वीक मध्ये आपल्याला 1000 पॉइंट डाऊन बँक निफ्टी मध्ये भेटू शकतात. मी सध्या डाऊन राहील बँक निफ्टी बाबत तरी, कारण याच्यामध्ये अजून मला पॉझिटिव्ह काही दिसतच नाहीये. ओके, याच्यानंतर थोडं इंट्राडेचा विचार करूया आपण. इंट्राडे मध्ये जर पाहायला गेलो तर पुन्हा तो रेंज मधून खाली जाताना दिसतोय. तुम्ही जर इथे एक ऑब्झर्व केलं असेल याच्यामध्ये, तर याची जी काही रेंज होती तर ती मोस्टली इथे ब्रेक करताना दिसतोय. ओके, हा सपोर्ट इथे ब्रेक केलाय म्हणजे इथे पुन्हा सेलिंग दिसतंय. मला असं वाटतं की थोडा एक टच करेल अपसाईडला, पुन्हा जोरदार खाली पडू शकतो, कारण त्याने आज महत्वाचा सपोर्ट ब्रेक केलेला आहे. तर आय थिंक ॲज पर 15 मिनिटाच्या नुसार पण 41,000 जर ब्रेक करतोय तर तुम्हाला 41,000 पीई मध्ये बसायला तो स्कोप देईल. ओके, पण त्यासाठी टेलिग्रामला चला, तिथे मी तुम्हाला जे ट्रेड देतोय तो आमच्याकडून येईल. ओके, स्टडी पर्पजसाठी जे आम्ही तुम्हाला देत असतो ते. ओके, तर अशा प्रकारे होतं निफ्टी बँक निफ्टी. आपण ज्याही दोन्ही गोष्टी पाहिल्या याच्यामध्ये, आता आपण काही स्टॉक्सची चर्चा करूया. ह्या स्टॉक्सची चर्चा केल्यानंतर ना आपल्याला समजेल की आपल्याला पुढच्या आठवड्यामध्ये कुठल्या दोन स्टॉक्समध्ये खरेदी करायची असेल किंवा विक्री, तुम्ही तुमचा अनालिसिस वापरून याच्यामध्ये विचार करायचा. ओके, तर चला आपण पहिली स्क्रिप्ट पाहूया, VRL लॉजिस्टिक्स. ओके, पुढे जाण्यापूर्वी सांगेल की जो ही टेलिग्राम आहे तो कंपल्सरी जॉईन करा, कारण तिथे तुम्हाला ऑप्शनची माहिती डिटेल अपडेट्स मार्केटच्या रोजच्या रोज मिळतात. कारण बऱ्याच लोकांना काही कोणी लोकांनी आपल्या नावाने फेक अकाउंट ओपन केलेत, तर लिंक फक्त डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिचाच वापर करा, जेणेकरून तुम्ही चुकीच्या ठिकाणी जाणार नाहीये कुठे. ओके, 540 क्लोजिंग दाखवतोय. मला असं वाटतं की 542 वर तुम्हाला याच्यामध्ये गाडीत बसायला चान्स मिळेल. 560-555 इथपर्यंत चांगली रॅली याच्यामध्ये पाहायला मिळू शकते. VRL लॉजिस्टिक्स पहिल्या स्क्रिप्टचं नाव आहे. दोन नंबरची स्क्रिप्ट असेल आमच्याकडून की आम्हाला याच्यामध्ये वाटते VST इंडस्ट्रीज लिमिटेड, VST इंडस्ट्रीजचं नाव याचं. याच्यामध्ये जोरदार बाउन्स बॅक घेताना दिसतोय, बॉटम आउट होतोय तो. मला वाटतंय ज्यांना लॉंगसाठी घ्यायचंय यांना ही संधी दिसेल स्वतःचं अनालिसिस करून. 3124 किंमत आहे आजची. मला वाटतं 3127 वर तुम्हाला याच्यामध्ये विचार करू शकता, तिथून तुम्हाला तो 3148-3165 या रॅली इथपर्यंत दाखवू शकतो. जर मार्केट बुलिश राहतंय यांचा विचार करा, मार्केट बुलिश नसलं तरीही 90% ते रॅली दाखवायचं काम करतात, फक्त ओपनिंग मी दिलेल्या प्राईसच्या वर झालं पाहिजे. ओके, यानंतर दोन स्क्रिप्ट आपण पाहूया सेलिंग साईडला. यामधील पहिला आहे फेडरल बँक लिमिटेड. आम्हाला थोड्या बँका वीक होत्याना वाटल्या, बँक निफ्टी पडतोच आहे म्हणून आम्ही याच्यामध्ये याला एंट्री मारायचा विचार करतोय. 127.10 किंमत आहे आत्ताची क्लोजिंगला. 126.80 खाली तुम्हाला याच्यामध्ये डाऊनसाईडचा विचार करायचा आहे, त्याखाली तो 126.80 खाली 125-123.50 इथपर्यंत डाऊनसाईड दाखवू शकतो फेडरल बँक. त्यानंतर चार नंबरची स्क्रिप्ट असेल सेंचुरी टेक्सटाईल इंडस्ट्रीज लिमिटेड. सेंचुरीमध्येही पुन्हा सेलर्स ऍक्टिव्ह होताना दिसत आहेत. 640 किंमत आहे क्लोजिंगची. 638 खाली तुम्ही याचा पुन्हा सेलिंगला विचार करा. इथून नॉर्मली तुम्हाला 3-4% रॅली डाऊन साईडला दाखवू शकतो. नॉर्मली 2-3% घ्या, प्रॉफिट बुक करून बाहेर पडा. सिम्पल, खूप मोठं मार्केटमध्ये अपेक्षा नका ठेवू सध्याच्या. सध्या तो पूर्णपणे ट्रेंडिंग नाहीये, सध्या तो फक्त रडवतोय लोकांना. ओके, रडवतोय तर आपण थोडे थोडे प्रॉफिट घेऊन बाहेर पडायचे. साधा सिम्पल फंडा वापरा. अशा प्रकारे ह्या दोन स्क्रिप्ट होत्या. निफ्टी बँक निफ्टीचं आपण अनालिसिस पाहिलं. पुढच्या वीकचं जर थोडक्यात बोलायला गेलो तर मला असं वाटतंय की थोडं नॉर्मल बिअरिश सेंटिमेंट मार्केटमध्ये तयार होताना दिसतोय. कदाचित तो पुढच्या वीकमध्ये अजून जोरदार प्रेशर क्रिएट करेल. बाउन्सबॅकची तयारी निफ्टीत दिसते, परंतु कॉन्फिडन्स नाही आहे त्याला पाहून, परंतु बँक निफ्टी पडताना दिसतोय. त्यामुळे मला असं वाटतं की बँक निफ्टी डिसिजन मेकिंग राहू शकतो. या व्यतिरिक्त ज्यांनाही स्टॉक मार्केट इन डेप्थमध्ये शिकायचं आहे त्यांच्यासाठी टेक्निकल वर्कशॉप्स ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने आहेत. तसेच आमच्याबरोबर सुरुवात करताय 88-280-90-90 या नंबरला संपर्क साधा, किंवा काही खाली लिंक्स दिल्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यांच्यावर जाऊन आमच्या अंडरगत तुम्ही डिमॅटही ओपन करू शकता. थांबेल येथे, पुन्हा भेटूया सोमवारी संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत तुमचे काही शंका असतील, तुम्हाला कुठले व्हिडिओ पाहिजेत आमच्याशी चर्चा करू शकता कमेंट बॉक्समध्ये जाऊन. धन्यवाद.